होमगार्ड पदासाठी बेरोजगारांची फौज. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा स्थितीमध्ये तरुणांच्या हाताला काम नाही, त्यामुळे अनेक उच्च शिक्षित बेरोजगारांची फौज तयार झाली असून आज कुठलेही काम करायला तयार झाले आहे. आणि त्याचाच प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या होमगार्ड भरतीमध्ये पाहायला मिळाला. यवतमाळच्या 351 होमगार्ड भरतीमध्ये साधारण 4000 तरुणांनी मैदानी चाचणीसाठी नोंदणी केली. यामध्ये गोलाफेक केली आहे. गृहरक्षक दल यांची पोलिसांना सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गोत्सव आदी काळांमध्ये सेवा महत्वाची ठरते. अशा स्थितीमध्ये होमगार्ड भरती पर्याय तरुणांकडे असल्याने त्यातून काही उत्पन्न मिळेल आणि देशसेवा करण्याचा एक गौरव प्राप्त होईल. या अनुषंगाने आज हजारो तरुण या भरतीकडे आलेले आहेत. उच्च शिक्षित असतानाही काम मिळत नाही अशा स्थितीमध्ये होमगार्ड पद तरी मिळाले तरी चालेल असे अनेक तरुण या भरती प्रक्रियेत पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रवी राऊत, यवतमाळ. यवतमाळ जिल्हा होमगार्ड पटावर 351 पदे व्हॅकंट होती. त्या अनुषंगानं आम्ही दिनांक 2 मार्च रोजी शासनाच्या विविध वेबसाईटवर, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आहे, त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय आहे, इतर वेबसाईटवर या अनुषंगानं आम्ही 2 मार्चला जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये जो अर्हता आहे ती यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असावा, किमान 10वी पास असावा, त्यानंतर इतर जे तांत्रिक NCC असेल, ITI असेल वगैरे वगैरे, तर त्या गोष्टींची आवश्यकता आहे. त्या अनुषंगानं आज दिनांक 14, 15 आणि 16 मार्च रोजी 3 दिवस पळसवाडी मैदानावर भरतीचा नोंदणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 3500 जास्त उमेदवार या ठिकाणी नाव नोंदणी झालेली आहे. त्यामध्ये येणाऱ्या उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे आणि गोळा फेक असे 2 इव्हेंट आहेत. त्याचप्रमाणे उंची आणि छाती या सर्व अर्हता परीक्षेमध्ये ते पात्र झाल्यास त्यानंतर पुढची निवड प्रक्रिया नियमानुसार त्यामध्ये होणार आहे. आलेल्या उमेदवारामध्ये जवळपास 20 ते 25% हे पदवीधर किंवा उच्च पदवीधर किंवा विविध तांत्रिक शिक्षण असलेले उमेदवार या ठिकाणी साधारणपणे दिसून आले. त्याचबरोबर भविष्यामध्ये इतर विभागाची भरती असेल, शासनाच्या विविध विभागांची भरती असेल त्यामध्ये, आणि एक देशसेवा करण्याच्या अनुषंगानं युनिफॉर्म जॉब किंवा वर्दीमधला जॉब मिळावा या अनुषंगाने उमेदवारांचा कल या होमगार्ड भरतीकडे दिसून आला. त्याबद्दल सविस्तर सांगू शकतो.